집도 큰데 있는 이거 그 자취 들으면 자취 잘 살 집이 큰데 뭐 위에서 그지 큰데 빠트 큰데 빠트 사다 받아 버스티 कॅमेरा कोणी बघू नका ठीक आहे तुम्ही बघू नका इकडे कोणी ह्यांच्या बरोबर बोलत राहा मावशी तुम्ही काम करत राहा फक्त तुम्ही बघू नका कॅमेरा थोडस अलीकडे सर कोण स्वयंपाक करा तुमचा नंतर मग तुम्हाला वाटलं चालत या तुम्ही पोरा तुम्ही बघू नका बाबा इकडेच बघायचं आमच्याकडे अजिबात बघायचं बघायचं सुद्धा नाही कुणाला येणार परत त्यांचं त्यांना तिथं घेऊन तिथनं घ्यायचं काय सुभाषरावच्या घरी जागरण नाही कुठं आमच्यात काय जागरण गोंधळ पारडे हात आली काय सांगताय चुकीचं सुभाषराव मी बोलतोय तेवढा ऐकून घ्या राव आपल्याला हे तू साध्य करून घ्यायचा यो माणूस तुम्हाला पैसे देणार ना मी लगेच पोतभर बाजारी देतो माझ्याकडे बसा लगेच जर्मल ह्याच शर्पर्ट आणि त्याला पटा त्याला घुंगरी आणायची ती आश्चर्य तिला पळवू की शेळी पाळायचं म्हणलं तर गाणं वाकड करतो घोडा नाही निघाला त्याची किंमत माहिती ना थांबळा किती पैसे लागतात त्याला संजूभाव सरपंच आम्ही पाहिजे कोण असते गाडी घेऊन गेला चर्चला पण गेले रांबा उडतो गरुडाव आणि हवेमध्ये तिथे रान पाखराचं काय काम याला म्हणायचं कविता दाढीचं चालतं ना शंगन चालतं का डायट चाल मग यांना फोन कधी पुढचा विषय आता यांना तुम्ही लावणार ना ऑर्डर विषय इकडे येतो सुभाषराव मोबाईल काढा माझा तर मी बंदच केला कसं कॅमेरा कशी योग्य वाटते ही बॅकग्राऊंड चालेल का चालेल मॅडम एकट्याच आहेत फक्त ही बॅकग्राऊंड ओके निकला ना कुठे प्लेट सांगूला तू गेलो प्लेटा अरे घुंगरा त्यांच्या खिशात आहे ती नाही घुंगरा तर नाही त्यांच्याच खिशात आहे म्हणजे आयशेपत म्हणून आश्चर्य रोल साऊंड रोलिंग रोल कॅमेरा ऍक्शन परत बोल चाल का ती परत ह्यांनी घेतली होती बोलतो की दिली त्या दिवशी मेरी चला रेडी रोल साऊंड रोलिंग रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन मामा जावाय नीट नीट सांभाळतो का पोरीला सांभाळते नक्की
कस तुम्ही दिवस काढलं, तुमची काय नवरा बायकोची भांडणं झाली नाही का? दररोज दररोज तरी गेली का बायको तुमची सोडून? नाही, याला म्हणायचं संस्कार. चालत चालत आणि जेजुरीत देव दर्शन दस दर्शन केल्याशिवाय मागे तुझ्या दारात मरेल मला दर्शनच म्हणायचं. पाच पाचच तिथे काही देते तिथे बायकडे मोठ्यात तिथे कुठे काम करणं तुटत्यात कुठे काय होते ढकपोटी होय का? मग ही पावसाळ्यात डेंजर आहे. इकडे मी करतो ना सात आठ तारखेपर्यंत. हात पंखाचा आवाज येतो आहे. कूलर मुळे त्यांना कळत नाही आवाज किती मोठा आहे. मग ते चला चला काय हसल्यात काय हसल्यात काय हसल्यात काय हसल्यात बसल्यात नाही हसल्यात त्यांच्या दोघांच्या मन बघितलं नाही. ऐकी कार्यक्रम कुठला नको इथपर्यंत चालतं की बाबा ऐका की महाराज आमचं कसं ठरलं होतं मी म्हणणार आहे नाही ह्यांना साधारणतः का की कोणता लावण्याचा कार्यक्रम आला ऐका की ह्यो काय म्हणणार होता. अरे ह्यांना काय विचारतो अध्यक्षाला तुला माहिती अरे तिसला पडे मी टॉयलेट आलोय आज 24 तास पडून तिथंच आहे की रे तू तमाशाच्या पडावर चालू पोरीच्या माझ्या आयुष्याचं वाटवलं वाटवलं केलं तुझ्या त्यानं केलं तुल त्यानं म्हणत अरे तुम्ही सॉरी भाऊ आहे हे भाऊ भाऊ रामभाऊ हा बस एकदा चल 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 हेच राम भाऊ भाऊजी किती लावण्यात आल्या लावायचं काय त्यात अहो लावण्यांचा इतका मी थमाका उडवून देणार आहे सुभाष सारखा मग नाही बरोबर आहे ना हे उज्जैन वेगळा शब्द देऊन रोल कॅमेरा ऍक्शन वहिनी सुभाष रावचा सुभाषराव सारखा लावण्यातला तर ते माणूस नाही म्हणून मी सुभाषरावला घेऊन जात असतो. कोण सपना मामी सपना एवढं सोन्यासारखा जावं आज तुम्ही त्यांच्या संसारात पिठाचा खडा टाकायला नाही लसूण अक्षरशः ओके दादा बेस्ट नाही तसंच असत झालं का
नंतर कधी पहिला मिस आठ वाजता आल्यानंतर आम्ही 9 वाजता सगळे जण बसून चालू लेडी वगैरे होते. आला की मग तुम्ही बरोबर बोलत होता पण बोललाच नाही की मी की बरं काय मग मी कधी पाहिला नाही.